करणार अठरा अधिक तेराताई इकडे तू पहिली संख्या बनव अठरा. आजच्या पाठाचा उद्देश होता की हातचा बेरीज शिकणे समजणे, प्रत्यक्ष साधन वापरून नेमका हातचा काय येतो का घ्यायचा हे प्रत्यक्ष कृतीतून समजणे. यांत्रिक पद्धतीने न होण्यासाठी म्हणजे 8 3 11 आपण एरवी जे शिकलेलो आहे त्याच्यात 8 3 11 हातचाला एक आणि उरला एक, पण का हातचाला एक का उरला एक हे नेमकं समजण्यासाठी म्हणून ही पद्धत आम्ही वापरली. ही संख्या किती झाली 13. 18 से 8 एकत्र घेणार आणि 13 से 3 हे बघा मोजूयात ना. 1 2 3 4 9 10 11 11 झाले तर आता आपण एककात मांडायचे ना. 11 मी मांडले 11 का बरं बघा हरकत आहे राहू देत की दशकाच्या पुढे नसतात म्हणजे काय म्हणायचं तुला परत एकदा नीट सांगतोस का. म्हणजे की 9 पर्यंत एकक असतात. बरं आता कसं बरं सोडूयात काय करूयात दशकाला द्या तरी दशक पूर्ण करूयात आणि देऊन टाकूयात. बघू माळ होती का बघूयात का आधी. आता मग याला दशकाच्या घराचं द्यायचं असेल तर काय करायला लागेल आधी. हे जेव्हा उदाहरण मी आता सांगितलं हे मी अशा पद्धतीने घेतलं की मुलांनाच प्रश्न विचारले कसं सोडवूयात कसं सोडवूयात. खरं तर असं सुद्धा करता आलं असतं की 8 3 11 हातचाला एक उरला एक जे आपण पण अनेक वर्ष शिकलेलं आहे तसं मी मांडणी करून झालं. आता पुढचं उदाहरण घेऊयात. पण हे काही जणांना कळलं असतं पण नेमकं का असं करायचं का हातचा येतो हातचा म्हणजे काय हे जे आहे हे त्याच्यातनं जेव्हा मी प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांना विचार करायला भाग पाडलं ते आपणच म्हणजे माझी मदत न घेता हातच्या बेरजेमध्ये जी कृती होते ती आपणच त्यांना कळली. ज्यांना नाव दिलंय ती मुलं कुठली संख्या बनवणार आहेत 28 आणि ज्यांना ब नाव दिलंय ती संख्या बनवणार आहे 18. दुसऱ्या टप्प्यामध्ये मी प्रत्यक्ष दशक दांडे आणि ठोकळे असं मुलांना दिलं कारण पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी नुसतं पाहिलं होतं आणि जेव्हा ते असं नवीन काही शिकतात तेव्हा आपण पण करून पाहू केव्हा करूयात अशी त्यांना घाई होते एकतर ही एक गोष्ट आणि दुसरं प्रत्यक्ष करण्यामधनं नेमकं काय घडतं आहे हे समजतं. काही वेळेला असंही होतं की ताई करून दाखवत आहेत तेव्हा समजल्यासारखं वाटतं पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीतनं मुलं मांडणी करतात आणि करतात तेव्हा जी काही समस्या त्यांची त्यांना जाणवते जेव्हा पुढे येते तेव्हा कसं सॉल्व्ह करूयात कसा हा प्रश्न हे करूयात आणि मग आधीचं पाहिलेलं आणि प्रत्यक्ष केलेली कृती ह्याचा मेळ घालून आपण हा प्रश्न सोडवूयात का हे त्यांचं मनामध्ये सुरू होतं. त्याच्यामुळे प्रत्यक्ष कृतीतनं जे काही घडतं आहे ते करणं आणि आपापल्या गतीने पुढे जाणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये साध्य होते. साधनं वापरताना एकाच प्रकारचं साधन वापरलं की त्याच्यामध्येच अडकायला होतं मुलांना त्याच्यामुळे वेगवेगळी साधनं वापरणं आणि म्हणजे मी आत्तासुद्धा पाठामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा मी करून दाखवताना मणिमाळा दाखवली आणि त्यांनी कृती करताना दशक दांडे आणि ठोकळे वापरले तर इथे तोच विचार करायचा आहे पण साधन मात्र वेगळं आहे. हे शिफ्ट होणं मुलांनी हे पण आवश्यक असतं अधिक त्यांची समज वाढण्यासाठी. 16 कसे बनले 10 म्हणायचं.